आपण लास्ट लेसनमध्ये बघितलेला एप्स आणि आता ह्या लेसनमध्ये आपण त्याच्यापासून एप्सपासून मानव कसा तयार झाला हे पाहणार आहोत त्याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत फ्रॉम होमो हॅबि है, हॅबिलियस टू होमो सॅपियन सॅपियन्स म्हणजे कुशल मानव ते आधुनिक मानव आणि सेकंड आहे होमोसॅपियन सॅपियन अँड सिव्हिलायझेशन म्हणजे प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती सगळ्यात पहिला फर्स्ट आपण पॉइंट बघणार आहोत इन द प्रिवियस लेसन वी लर्न दॅट प्रिमेटिव्ह मॅन इवॉल्ड फ्रॉम ॲप्स द नेक्स्ट स्टेप ऑफ ह्युमन्स वॉज लर्निंग टू यूज देअर हँड इफेक्टिव्हली टू मेक टूल्स म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एप्स वनव्यापासून आदिमानव निर्माण झाला आणि पुढचा टप्पा की आदिमानव हाताचा वापर करून हत्यारांची निर्मिती सुरुवात केली त्यांनी पहा फ्रॉम होमो हॅबिलिस ऑफ होमोसॅपियन टू होमोसॅपियन सॅपियन द स्किल्ड मॅन म्हणजे कुशल मानव आपण बघणार आहोत कुशल मानव द स्पेसिस ऑफ ह्युमन्स हू कूड यूज देअर हँड स्किलफुली ॲज नोन ॲज स्किल्ड ह्युमन म्हणजे मानवाने आपल्या हाताचा कुशल त्यांनी वापर करायला सुरुवात केली तो मानव म्हणजे द स्किल्ड ह्युमन बघा द फर्स्ट इव्हिडन्स ऑफ दी स्पेसिस वॉज फाऊंड इन द बॉर्डर रिजन बिटवीन टांझानिया अँड केनिया इन द Continent of Africa, continent of Africa. The scientist Louis Leakey who discovered this species, named it Homo habilis because beside their fossilized remains, he found some tools made by them in Latin Homo means man and habilis means the one who used their hands skillfully. Manjo bagha la hai ki होमो हिबिलियस म्हणजे हत्यार वापरणारा माणूस त्यांना सापडली आहे स्टोन चॉपर मेड बाय होमोलियस म्हणजे हे बघा दगडाची तोड हत्यारं आहेत ही दगड दगडाचा उपयोग करून हत्यारं केलेली आहेत तर हे कसा शोध लागलाय ह्याचा इथे बघा द इव्हिडन्स कुठे सापडलेले आहेत तर टांझानिया म्हणजे आशिया खंडातील टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या परिसरामध्ये ह्याचे अवशेष सापडले आहेत होमो सिबिलियन म्हणजे कुशल मानवाचे आणि ह्याच्यामध्ये लुई लिकी या शास्त्रज्ञांनी त्याला होमो हॅबिलिस असं नाव दिलं आहे कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याला काही हत्यारं मिळाली आणि लॅटिन भाषेमध्ये होमो शब्दाचा अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस म्हणजे हाताने कुशल हाताचा कुशलतेने वापर करणार म्हणून त्या शास्त्रज्ञांनी त्यांना नाव दिलं होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव कुशल मानव की हाताचा योग्य प्रमाणे वापर करतो तो कुशलतेने तो दोन पायावरती उभा राहू शकत होता हा मानव दोन पायावरती उभा राहू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा कणा हा पूर्ण ताठ नव्हता थोडा त्याला बाक होता त्या हा मानवाचा मेंदू एप्स एप्स आपण बघितलं ना लास्ट ह्याच्यामध्ये एप्स या वानरापेक्षा एप्सपेक्षा थोडा मोठा होता आणि याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्य त्याच्यासारखीच होती हातपाय बघा सगळ्या माकडासारखेच दिसत आहेत की नाही ते असं सांगितलेले आहे पुढे आहे द स्टोन टूल मेड बाय होमोहिबिलस वे आर नॉट युजफुल फॉर ह्युमन फॉर हंटिंग बिग ॲनिमल दे हॅड लिमिटेड यूज सर्च ॲज स्क्रॅपिंग मीट फ्रॉम द स्किन ऑफ डेड अॅनिमल ऑर ब्रेकिंग बोन्स टू गेट द मॅरो म्हणजे बघा त्यांनी जी हत्यारं बनवलेली ती मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी योग्य नव्हती फक्त मास्क खरव खरडवणे स्किनचं किंवा हाडांच्या आतला मऊ भाग काढणे खाण्यासाठी इतक्याच कामांमध्ये उपयोग होत असे that's all we can infer from this that homo habilis was a uh, forager he ate leftover animals and had been hunted by other animal it is possible that he hunted small animal अँड गॅदर्ड एक वाईल्ड फ्रुट्स अँड रूट टू इट म्हणजे बघा हा uh, काय करत असेल असा अंदाज आहे की हा उरले सुरलेलं मास खात असेल किंवा प्राण्यांनी शिकार केल्यावरती जे उरले सुरलेलं आहे ते खात असेल किंवा फार फार तर छोट्याशा प्राण्यांची शिकार करत असेल आणि खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी फळं कंदमुळे गोळा करत असेल हा आपण बघितला स्किल्ड ह्युमन म्हणजे कुशल मानव आता नेक्स्ट स्टेप आपण बघणार आहोत पहा होमो एरेक्टस बघा ह्याला ताट कण्याचा मानव मराठीमध्ये होमो इरेक्टस मार्क्स ॲज इम्पॉर्टंट स्टेज ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन इरेक्टस मीन्स द वन हू स्टँड इरेक्ट इरेक्ट म्हणजे ताठ उभा राहतो द नेम होमो इरेक्टस कम्पेअर्ड टू होमो हिबिलियस टू हॅड अ मोर डेव्हलप ब्रेन ह्युमन ऑफ द ह्युमो इरेक्टस पेसिस लिव इन ग्रुप म्हणजे ताट करण्याचा मानव हा होमो पेक्षा जास्त हुशार होता त्याचा मेंदू तल्लग झाला होता आणि तो आता समूहाने व्हायला लागला होता म्हणजे त्याला समजलं होतं की आपण समूहाने राहिलो तर आपला फायदा आहे बघा काय विचार करून तो समूहाने राहिलेला हॅव्हिंग सीन वाईल्ड फायर ह्युमन न्यू अबाउट फायर It is likely that Homo erectus has learned the technique to fetching the burning branches of tree to use that fire. During his time, most of Earth has covered with ice sheet. Therefore, the climate was extremely cold. Homo erectus could not survive in this in that extremely cold climate because he had learned to use fire. However, he has not yet not yet mastered the टेक्निक ऑफ मेकिंग फायर म्हणजे बघा जंगलात लागलेली आग पाहून त्याला आग हे कन्सेप्ट क्लिअर होता आग कशी लावायची की फांद्या एकमेकावरती घासून किंवा जळत्या फांद्या आणून जिथे आग लागले तो आ, आग लागण्याचं आग लावण्याचं तंत्र शिकला होता पण त्यावेळेला पृथ्वीवरती खूप थंड हवामान होतं आणि ह्या थंड हवामान मोठे प्रदेश हिम हिममय होते पृथ्वीवरील फार मोठे प्रदेश हिममय होते त्यामुळे हवामान अतिशय कमालीचे थंड होते आणि ह्या वातावरणात टिकून राहण्यासाठी त्याला आगीच्या वापरामुळे शक्य व्हायचं पण तो कशी आग कशी लावत होता कुठे जंगलात चुकून आग लागली त्याची जळतं लाकूड आणून आग लावत होता त्याला अजूनही तंत्र माहीत नव्हतं आग लावण्याचं टूल्स मेड बाय द होमो इलेक्ट्सवेअर मोर डेव्हलप्ड अँड सिमेट्रिकल कम्पेअर्डोज मेड टू होमोसिबिलिय होमोहॅबिलियस स इरेक्टस मेड टूल्स लाईक द हँड ॲक्स रिमेन्स ऑफ होमो इरेक्टस हॅव बीन फाउंड अलँग विथ हिज टूल इन द कॉन्टिनेंट ऑफ अफ्रिका एशिया अँड युरोप म्हणजे बघा त्यांनी पूर्वीच्या हत्यारांच्या म्हणजे होमोहिबिलियसपेक्षा होमोइरेक्टसची हत्यारं ही प्रमाणबद्ध होती त्याने हात कुराडी सारखी हत्यारं बनवली आणि ह्याचे अवशेष कुठे सापडलेत आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडात इरेक्ट होमो इरेक्टस या माणसा मानवाचे अवशेष तसेच त्याची हत्यारं सुद्धा सापडलेली आहेत बघा काल्पनिक इथे एक चित्र काढलेलं आहे होमो इरेक्टसचं आणि त्याची हत्यारांचं इथे एक चित्र आहे पुढे आहे बघा होमो नियन इथलेनसेस पहा पुढे आहे आपण बघणार होमो निएंडिथेलेन्सेस म्हणजेच होमो निएनडिथॉल बघा निएनडिथॉल मॅन होमो होमोनिएनडिथलेन्सेस म्हणजेच ब्रॅकेटमध्ये तुम्हाला आहे निडिथल मॅन म्हणजेच शक्तिमान प्राणी वन मोर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट इन ह्युमन इव्हॉल्युएशन इज होमो निएनडिथलेन्सेस ही वॉज फिजिकली बिग अँड स्ट्रॉंग ही इज कम्प्लिटली नोन ॲज निएडिथॉल मॅन बिकॉज हिज हिज रिमेन्स फर्स्ट फाउंडर निएंडीथॉल म्हणजे बघा हा शक्तिमान प्राणी हा विकासाचा एक टप्पा शक्तिमान प्राणी हा धिप्पाड होता आणि त्याचे अवशेष जर्मदी जर्मनी येथील निएन्डथल येथे सापडले म्हणून ह्याला निएडथल मॅनसुद्धा म्हणतात निएण्डथल जर्मनीमध्ये आहे तिथे ह्याचे प्रथम अवशेष सापडले म्हणून त्याला नाव मिळालं निएडथल मॅन आणि ह्याचा मेंदू ताट कण्या ताट कण्याच्या म्हणजे इरेक्ट ह्युमनपेक्षा याचा अधिक विकसित होता पण जो बघितला ना होमो इरेक्ट त्याच्यापेक्षा निएनडीथॉलचा ब्रेन हा जास्त डेव्हलप होता पहा हा बघा इथे तुम्हाला निएनडीथॉल मॅन दिलेला आहे हा धिप्पाड होता शरीर यष्टीने अ प्लेस इन जर्मनी हिज ब्रेन वॉज मोर डेव्हलप दॅन दॅट ऑफ होमो इरेक्ट्स होमो पेक्षा त्याचा ब्रेन डेव्हलप होता इन निएनडीथल प्रायमरली लिव्ह इन केव्ज दे मेड टूल्स आउट ऑफ बिग पेबल्स ॲज वेल ॲज फ्रॉम द फ्लेक्स स्क्रॅप ऑफ फ्रॉम देम म्हणजे बघा त्याने काय केलं वस्तीत गुहा गुह्यांमध्ये वस्ती करत होता आणि दगडाचे गोटे तासून निघालेले चिलके आणि त्याच्यापासून त्याने हत्यारं बनवली आणि लांब हाडाचे किंवा लाकडाच्या दांड्यापासून भाला कुऱ्हाड असे शस्त्र निर्माण केले त्याने बघा द नियथल हंटेड बिग ॲनिमल तो मोठ्या मोठ्या ॲनिमलची शिकार करायचा दे यूज स्क्रॅपर्स मेड फ्रॉम स्टोन फ्लेक्स और स्क्रॅप मेड फ्रॉम द हाईड ऑफ डेड ॲनिमल दे, दे यूज लेदर क्लोथ क्लोथिंग दे वेअर मेनली मीट इटर्स दे आर दे एट मिट रोस्टेड ऑन फायर दे न्यू द ए आर्ट ऑफ मेकिंग फायर बाय रबिंग स्टिक ऑन अ हार्डवूड ऑन इच ऑदर आर बाय स्ट्रिक स्ट्रायकिंग वन फ्लिंट स्टोन ऑन अदा अनादर ऑप्टेंट स्पार्क म्हणजे बघा ह्या होमो इफेक्ट्सला आग कशी लावायची माहीत नव्हतं पण ह्याला आग कशी लावायची माहिती होतं थॉलला तो काय करायचा की आग लावून त्याच्यावरती मांस खाणारा होता तो मास मोठ्या मोठ्या ह्यांची शिकार करायचा कुऱ्हाडीच्या साह्याने ते मास आगीवरती भाजायचा आणि तो ते खायचा याला ह्या दोन्ही कला अवगत होत्या बघा पुढे बघूया आपण इट इज लाईकली दॅट द निएंडेथॉल हॅल डेव्हलप सम आर्टिस्टिक स्किल सम सायंटिस्ट बिलीव्ह दॅट दे ऑल्सो कम्युनिकेट विथ इच ऑदर बाय प्रोड्युसिंग ग्रंट्स म्हणजे वेगवेगळे आवाज काढून ते एकमेकाशी कम्युनिकेट करत होते प्रोड्युसिंग ग्रंट्स अँड अदर प्रायमरी साऊंड काही आवाज काढून हाव इट इज नॉट नोन व्हेदर दे हॅड अ डेव्हलप लँग्वेज सम टू एक्सप्रेस देअर थॉट विथ द हेल्प ऑफ वर्ल्ड म्हणजे अजूनही हे काय माहीत नाही की त्यांना बोलण्याची किंवा एकमेकाशी एक्सप्रेस होण्याची कला होती का हे अजूनही काही त्यांना आपल्या शास्त्रज्ञांना कळलेलं नाही व्हेन अ मेंबर ऑफ अ ग्रुप डाईट द नियॉनडेथॉल बर, बर, बरे टूल्स हॉर्न्स एक्सेट्रा म्हणजे बघा एखादा सदस्य मृत झाला था तर त्याचे दफन करताना निएंडीथॉल मृत व्यक्तीसोबत त्याची हत्यारं प्राण्यांची शिंग अशा वस्तूसुद्धा पुरत असत तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल माती चोळत त्याच्यावरून निएंडेथॉल मा मानवाच्या काळात मृत व्यक्तींच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसत आहेत की ते लोक एखादा माणूस मेला की त्याचं प्रेत हे त्याच्या हत्यारं वगैरे ह्याच्या सकट पुरत असत असे पुरावे सापडलेले आहेत पुढे बघा इन द कोर्स ऑफ इन कोर्स ऑफ टाईम सम ग्रुप ऑफ निएंडेथॉल लेफ्ट आफ्रिका मायग्रेट सब टू कन कॉन्टिनेंट ऑफ युरोप एशिया नॅचरली म्हणजे काळाच्या ओघात काय झालं निऑन्डिथॉल हा आफ्रिकेतून बाहेर पडला आणि तो आशिया या खंडामध्ये गेला साहजिकच त्याला तिथे वेगवेगळ्या वातावरणाला तोंड द्यावं लागलं आणि जगण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी त्याने नवीन नवीन पद्धती अवस आउ, अवगत केल्या म्हणजे ॲडॅप्टेशन झालं त्याच्यामध्ये तसंच नवीन हत्यारंसुद्धा त्यांनी बनवली अर्थात हा बदल होण्यासाठी ही सुधारणा होण्यासाठी द इम्प्लिमेंट्स इन टू टूल्स

बिलीव दैट डू टू ड्यू टू रिजन लाइक देअर कॉन्फ्लिक्ट विथ होमोसेपिन एंड इन एबलिटी टू एडप्ट एनवॉरोमेंट चेंज द नियंडिथॉल बिकम एक्सटेंड ऑन द बेसिस ऑफ सी फोर्टीन डेटिंग इट इज एस्टिमेटेड दैट द नियंडिथॉल बिकम एक्स अबाउट थर्टी थाउजेंड इोजे ब शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत झालेल्या मानवास बुद्धिमान म्हणजे होमोसॅपियन माणूस असं म्हटलं जातं आणि काही काळ शक्तिमान म्हणजेच निएंडिथॉल आणि होमोसॅपियन हे युरोपमध्ये आपण मग मगाशी बघितलं की तो युरोपमध्ये स्थलांतर केलं त्यांनी हे युरोपमध्ये एकमेकासोबत नांदू लागले आणि हे एकमेकासोबत राहतानाच परिस्थितीशी जुळवून घेत काही कारणामुळे निएंडिथॉल मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असा अंदाज आहे की प्रगत त्याच्यापेक्षा होमोसेपियन होता त्यामुळे नियंडेथॉल हा माणूस अस्तित्व संपुष्टा संपुष्टात झालं संपुष्टात आलं म्हणजे काय की त्याची नेक्स्ट पिढी ही होमोसेपियन झाली निएंडेथॉल माणसाची नेक्स्ट पिढी ही होमोसेपियन झाली असे मानले जाते की तीस हजार वर्षापूर्वी सेपियन म्हणजे होमोसेपियन सॉरी निएंडेथॉल माणूस हा नष्ट झाला तीस हजार वर्षापूर्वी आणि चौदा प कप चौदा म्हणजे सी फोर्टीन डेटिंग या पद्धतीच्या आधारे हे सांगितलेले आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या लेसनचा सेकंड पार्ट बघणार आहोत होमोसॅपियन